सतीश पाटील यांनी केलेलं वशीकरणाचं विधान अत्यंत बालिश आहे. त्यांनी आपल्या वडिलांचं नाव न लावण्याची तयारी करावी असं प्रत्युत्तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे एरंडोलचे आमदार डॉक्टर सतीश पाटील यांना दिले. सतीश पाटील यांनी महाजनांनी वशीकरण मंत्र शिकून मुख्यमंत्र्यांना वश केल्याची टीका शुक्रवारी जळगावमध्ये केली होती. तसंच निवडून आलो नाही तर वडिलांचं नाव लावणार नाही असं आव्हानही दिलं होतं. 19 सप्टेंबरला नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेचा समारोप होणार असल्यानं सभेच्या तयारीची पाहणी करण्याकरता पालकमंत्री गिरीश महाजन आले होते. त्यावेळी त्यांनी सतीश पाटलांना प्रत्युत्तर दिलं. पाहूयात वशीकरणावरून दोन नेत्यांमधलं हे द्वंद्व. गिरीश महाजनला फार बाली स्टेटमेंट ते आजकाल करायला लागलेले आहेत. आता त्यांनी माझ्यासमोर मोठी शपथ घेतलेली आहे की मी जर निवडून नाही आलो तर मी माझ्या वडिलांचं नाव लावणार नाही. आता त्यांनी फक्त तेवढी चिंता करावी, आमची चिंता करू नये. त्यांनी फक्त आता वडिलांच्या नावाची चिंता करावी आणि कामाला लागावं, बाकी गोष्टीमध्ये वेळ त्यांनी फार घालू नये.